हाय फ्रेंड्स, नमस्कार। आपल्याला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। फ्रेंड्स, संक्रांती आली म्हणजे आपले हळदी कुंकू आलेच, आणि हळदी कुंकूसाठी सगळ्यांना डिफरंट आणि स्पेशल काहीतरी करायचे असते। त्यासाठीच मी आज एक ज्यूस तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याला सुरुवात करूया। ते ज्यूस म्हणजेच पेरू ज्यूस आज मी तुमच्याबरोबर बनवणार आहे। तर कुठलाही वेळ न घालवता करूया सुरुवात आपण आजच्या ज्यूसला। या ठिकाणी मी असे फ्रेश पेरू या ठिकाणी घेतलेले आहे फ्रेंड्स, आणि ही साईज मी मोठी घेतली आहे जेणेकरून ह्या पेरू जे सीड्स असतात, बिया असतात, त्या कमी असतात। या ठिकाणी ह्या पेरूचा आपल्याला पील करून आणि मग छोटे छोटे पीस करून मिक्सीत ग्राइंड करायचे आहेत। आता या ठिकाणी मी हा एक मोठा पीस या ठिकाणी कट करणार आहे, जो मला गार्निशिंगसाठी हवा आहे। आणि याची मी सर्वांची पील करून आणि मग छोटी छोटी पीस करून घेणार आहे। असे मी पेरू आपले पील करून घेतलेले आहे फ्रेंड्स, आणि याचे आपल्याला सीड काढण्याची काही एक गरज नाही आहे, कारण आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। त्याच्यामुळे ते सीड ॲटोमॅटिकली सेपरेट होणार आहेत आणि आपण ते नंतर गाळूनही घेणार आहोत। आता मी याचे छोटेसे पीस करते। असे छोटी छोटी पीस फ्रेंड्स मी याची करून घेतलेली आहेत। आता मी मिक्सरमध्ये त्याला ग्राइंड करून घेणार आहे। या ठिकाणी फ्रेंड्स मी यातच ॲड करणार आहे पुदिना, जो या आपल्या ज्यूससाठी खूपच महत्त्वाचा आहे। फ्रेश या ठिकाणी मी पुदिन्याचे लीव्स या ठिकाणी वापरलेले आहे। याचा फ्लेवर छान येणार आहे आणि आपल्या ज्यूसचा रंगही छान येणार आहे। एवढे 10 ते 15 लीव्स मी या ठिकाणी घेतलेले आहे। तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ॲड करू शकता। त्यात मी अर्धी वाटी शुगर ॲड करणार आहे। तुम्ही शुगर कमी जास्त यूज करू शकता, ॲज अ पर चॉईस। आता त्यात ॲड करते मी चाट मसाला, लेमन ज्यूस। या ठिकाणी मी 2 टेबलस्पून लेमन ज्यूस यूज करते आहे। आपण एका पेरूसाठी 1 स्पून घेऊ शकतो। त्यात ॲड करणार आहे मी मीठ, आणि पाणी। पाणी मी आता थोडंच ॲड करणार आहे। ज्यावेळेस हे ग्राइंड झालं की त्यानंतर मी यात पुन्हा थोडं पाणी ॲड करेन। आपला ज्यूस ग्राइंड झालेला आहे फ्रेंड्स। यात मी आता थोडं गाढ पाणी ॲड करणार आहे। आता मी हे एका भांड्यात स्ट्रेन करून घेते। यात मी स्ट्रेनर घेऊन हा आपला केलेला ज्यूस मी यात सूट करते। अगदी सुंदर असा कलर आला आहे फ्रेंड्स याला। असं आपण स्ट्रेन केल्यानंतर याचे सीड्स सगळ्या वरतीच राहणार आहेत फ्रेंड्स। असं आपलं स्ट्रेन झालेलं आहे। हे वरती आपण असं स्पूनने प्रेस करून त्याचा जो गर आहे आतला ठीक असा, तो पूर्णपणे आपल्या भांड्यात आलेला आहे। याला असं मी छान मिक्स करून घेते। आणि फ्रेंड्स, त्या अगोदर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कमेंटचीही मी वाट बघेन। वरती दिलेल्या लिंकवर जाऊन माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। आणि फ्रेंड्स, यात मी ॲड करणार आहे आईस क्यूब। आणि मग यावरून टाकणार आहे ज्यूस। आपला ज्यूस आता फ्रेंड्स रेडी आहे। थँक्यू।